नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण सकाळच्या धावपळीत अगदी झटपट बनणारी वांग्याची एक रेसिपी बघणार आहोत खूप चविष्ट आणि खूपच झटपट बनते तर चला सुरू करूया त्यासाठी मी इथे घेतलेली आहेत पाव किलो अशा प्रकारची काटेरी वांगी यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडेसे मोठ्या साईजचे असतील तरी चालेल किंवा तो माझ्याकडे एक भरताचं वांग असलं तरीसुद्धा चालेल त्यासोबत एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो पण बारीक कापून घेतलेला आहे तर ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे पण मी याला आत्ताच किसणार नाही आहे जर तुम्ही आत्ता किसलं तर याचा कलर बदलतो आणि ते लाल किंवा काळपट पडतात त्याच्यामुळे आत्ताच किसायचं नाही अगदी लास्ट मोमेंटलाच मी याला किसणार आहे तोपर्यंत आपण गॅसकडे जाऊया आणि याची फोडणी करून घेऊया तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घातलेत त्याचसोबत यामध्ये मी घालणार आहे एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आता या आलं लसणाची पेस्टला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे याचा हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत तर आलं लसूण पेस्ट हलकीशी परतली गेल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे कांदा तर एक मीडियम साईजचा कांदा मी इथं वापरला आहे तो पूर्ण यामध्ये घालून घेऊया आणि कांद्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अगदी एक दोन ते तीन मिनटासाठी तर तुम्ही बघू शकताय कांदा आपला मस्त परतला गेला है, तर तर आहे है, तर यामध्ये मी घातली अर्धी वाटी वाटाणे तर हे फ्रेश वाटाणे आहेत त्याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर थोडेसे मोड याला आलेले आहेत तर हे ताजी वाटाणे आहेत तुमच्याकडे फ्रोझन असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्याचसोबत एक टोमॅटो मी जो बारीक कापून घेतला होता तोही यामध्ये घातलेला आहे आणि आता आपल्याला टोमॅटो चांगला मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर टोमॅटो आणि कांदा लवकर शिजला जावा यासाठी मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला याला शिजू द्यायचे एक तीन ते चार मिनटासाठी म्हणजे टोमॅटो छान मॅश होईल इतका आपल्याला शिजवायचा आहे मध्ये मध्ये आपण याला चेक करूया आणि हलवूया तर आता आपल्या कांदा आणि टोमॅटो छान शिजतोय तोपर्यंत आपण आपली जी वांगी आहेत ती किसून घेऊया तर अशा प्रकारची जी किसणी असते त्याच्याने तुम्ही किसून घेऊ शकता तुम्ही बघू मस्त असा किस पडतोय वांग्याचा आणि मध्ये मध्ये चेक करायचं आपल्या वांग्यामध्ये आळ्या वगैरे नाहीत ना आणि जी थोडीशी साल आली आहे ती पण आपण घेणार आहोत तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व वांगी मी Uh, किसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता लगेचच लाल ही लालसर व्हायला लागतात तर इथं आपला टोमॅटो आणि कांदा हे मस्त परतला गेलेला आहे टोमॅटो छान मऊ शिजला आहे तर यामध्ये सुके मसाले घालूया तर त्यामध्ये मी घालणार आहे एक चमचा लाल तिखट आता इथे मी लाल तिखटाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता त्यासोबत अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घातला आहे आणि याला व्यवस्थित परतून घेणार आहे आता हे छान परतलं गेल्यानंतर आपण जो किसून घेतलेला वांगा आहे ते पण यामध्ये घालून घेऊया अगदी झटपट होणारी ही वांग्याची रेसिपी आहे तुम्ही याला वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीतसुद्धा म्हणू शकता अप्रतिम लागते वांग्याचं भरीत करायला बराच वेळ लागतो तर तुम्ही अगदी झटपट त्याच चवीची बनवू शकता हा नो डाऊट की थोडासा स्मोकी जो फ्लेवर असतो वांग भाजण्याचा तो, तो यामध्ये येत नाही पण अप्रतिम लागते ही पण तर आता यामध्ये मी घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटे याला छान शिजू देणार आहोत म्हणजे वांग जे आपण किसून घेतलं होतं तेही मस्त शिजेल आणि सगळ्या मसाल्याचंही फ्लेवर त्यामध्ये उतरेल तर यावर झाकण ठेवलंय आणि दोन तीन मिनटासाठी शिजू देणार आहे तर आता एक दोन तीन मिनटं झालेत मस्त वाफ आलेली आहे आणि आपलं वांगही छान शिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त शिजलेलं आहे वांग कलर ही है। या आपण जे वाटाने घातले होते ते दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आता यामध्ये बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपले हे वांग्याचं भरीत किंवा भाजी जी आहे ती बनवून तयार झाली आहे खूप छान आणि खूपच चविष्ट लागते आणि खूप कमी वेळामध्ये बनते अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये ही बनवून तयार होते झटपट बनणारी रेसिपी आहे गर्म तर इथं मी एक ताट वाढून घेतले आणि त्यामध्ये आपलं हे गरमागरम वांग्याचं भरीत किंवा जो भाजी म्हणू शकता ती घेतलेली आहे आणि सोबत सॅलड आणि चपाती आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद